धावसंख्या दोन, बॅट कडे येस, पंत दर्शवतात की हा चेंडू नक्कीच बॅटने आलेला आहे, ही धाव बॅटने आलेला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट केले फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे धावपलिकावर, दोन धावा, 20 या लक्ष्याचा पाठलाग जे काप्रो वेले संघ करतोय. पहिले षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं प्रतीक पाटील हातवतोय. तर पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज विजेंद्र पाटील, जो वैयक्तिक एका धावसंख्येवर फलंदाजी करतोय. दोन चेंडूचा सामना आतापर्यंत त्याने केलेला आहे. पल्टी शॉट, रिव्हर्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे, सीमापार हा चौकार. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि इथे मात्र नक्कीच पल्टी शॉटने चौकार वसूल करताना फलंदाज विजेंद्र पाटील चौकाऱ्याने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. पहिले षटक प्रगतीपथावर प्रतीक पाटील पहिले षटकात बोलतोय. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज विजेंद्र पाटील, या चौकाऱ्याने विजेंद्र पोहोचतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडूला घेत आले नाही. फायनल रिझल्ट मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत अतिशय वेगाने दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 8. आपण सामना पाहतोय परी 11 टेम्पवली विपक्ष जय काबरो वेले या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ प्रतीक पाटील पहिल्या षटकात बोलतोय. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू, सामोरे जाईल फलंदाज विजेंद्र पाटील. कृपया जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, वारंवार नक्कीच आपल्याला सूचित केलं जाते. थोडीशी दुखापत नक्कीच विजेंद्र पाटील याला तिथे झालेले. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू आदळला गोलंदाज प्रतीक पाटील याने. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय काप्रो वेले संघाची धावसंख्या 20 या लक्ष्याचा पाठलाग करताना 8. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 12 धाव, अर्थात अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता. आपण सामना मध्ये जय काप्रो वेले विपक्ष परी 11 टेंभोली या दोन संघामध्ये. ड्रिंक्स इंटरव्हल आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. दरम्यान आगमन झालेलं आहे मिलिंदची जी माळी, मिलिंद मोटर सप्लायचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. तसे त्यांच्या समवेत ॲडव्होकेट येसाजी काळन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वैभव शेळके, या तीनही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जर्मन चषक 2024 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोनिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं शेजारण्यासाठी सज्ज होतोय. पटेल टेंभोली संघाकडून 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 21 आता मात्र जे काप्रो वेले संघासमोर पाहायला मिळतंय. शरदजी हुमने साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचंही स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यायपीठ आयजूया. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोनिश पाटील पहिला चेंडू, इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंच आमच्याकडे बोलतात, वायर चषारा करतात. पंच राजेंद्र बजागे सर समांतर हात रेषेत फैलावतात. दरम्यान आगमन झालेलं आहे उद्योगपती व त्याचप्रमाणे ज्यांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या, करणजी माळी यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि प्रशांत माळी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दिशेने गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 चेंडू मध्ये 10 का दम दाखवला गेला जय काप्रो वेले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
टेंबोली विपक्ष वेले या दोन संघामधील सामना आपण बघतो. एका बाजूला परिलन टेंबोली तर दुसऱ्या बाजूला जय गौरव वेले. दुसरं षटक मार्गस्थ मोनिश पाटील दुसरं षटक करण्यासाठी आलेले. तर सामना केलेला फलंदाज हार्ड हिटर निलेश पाटील. इथे मात्र चेंडू निघून जातो या एक्स्ट्रेक्सच्या हातामध्ये. आशाभूत नजरेने पंजाकडे पाहिलं होतं, मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही. निर्धाव चेंडू वापसी केलेल्या दोन वाईट चेंडूनंतर गोलंदाज मोनिश येणे. आता मात्र पाच चेंडू आणि पाच चेंडूमध्ये दहा धावांची आवश्यकता आहे. इथे ए जनगण विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद वेले संघाचा निलेश पाटीलच्या रूपाने. युग इलेव्हन जबरदस्त भावाली बी संघाचा संघ नाही का पण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय जे खबर वेले संघाकडून लवलेश पाटील. इक्वेशन नक्कीच ललित आम्हाला सांगतात की इथून चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे चार चेंडू मध्ये दहा धावांची आवश्यकता आहे. लवलेश पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला आहे. मात्र विजेंद्र पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. विजेंद्र पाटील हे नक्कीच संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळलं आहे. जर रिव्हर्स शॉट वगळला तर नक्कीच तोही हा ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मोनिश पाटील सामनागर फलंदाज लवलेश. इथे मात्र दिशा भरकटले पंचांचा वाईटचा शरीर आणि या षटकामधील हा तिसरा वाईट चेंडू आपण बघतोय मोनिशच्या माध्यमातून. थोडीशी दिशा आणि गोलंदाजी या षटकामध्ये मोनिश हाताळतोय. धावसंख्या 11 9 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमापार षटकार मोके पे छक्का. या फटक्याची आवश्यकता खरं तर जे कापरो वेले संघाला होती तो षटकार मोठा फटका येतोय लवलेश पाटीलच्या बॅट मधून. आता मात्र तीन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. इक्वेशन अगदी एबीसी प्रमाणे सोपं झालेलं आहे ते जय कापरो वेले संघासाठी. शेवटचे तीन चेंडू आणि इनमिन तीन धावांची आवश्यकता आहे. मोनिश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज लवलेश पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून आणि विजय फटका पाहायला मिळेल का पाहावं लागेल. नाही प्रतीक्षा करावी लागेल अजून. मात्र स्कोर लेवल झालेला आहे. एका धावीची आवश्यकता आहे. याच पद्धतीचे नेम बोले ड्रेसिंग ज्याप्रमाणे कंपल्सरी आहे त्याप्रमाणे चेसिंगही कंपल्सरी असणार आहे. दोन चेंडू आणि दोन चेंडूमध्ये एक धावेची आवश्यकता. प्रमोदजी माली साहेबांचं दरम्यान आगमन होते. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडू आणि एका धावीची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग शतकशी चेंडू खाली आणि विकेटचा पतंना. आता मात्र काही ट्विस्ट और मॅच बंदी होईल. सुपर हिट वाट मॅच अगदी जर आपण पाहिलं मान्यवरांचं आगमन होत आहे आणि मॅच सुद्धा त्याच पद्धतीची पाहायला मिळते. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. दरम्यान आगमन झालेलं आहे ललित विजय शेळके सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायत शेलार. आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा प्रमोददादा माळी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सेनेचे सेनापती आपण पाहतोय आणि अगदीच इन्सान कद से बडा होता है ना पद से बडा होता है. जो इन्सान मुसीबतों में खडा होता है वही सबसे बडा होता है असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. नक्कीच सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा.
नक्कीच जा, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण बाजूया. कुठल्या संघाला हा सामना गोड जाईल आणि कुठल्या संघाला हा सामना नक्कीच कडू जाईल, कारण या चेंडू मध्ये दडले काही. शेवटचा एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. नवीन फलंदाजाचा मात्र स्ट्राइक इनला आपण बघूया, भावेश पाटील. हा सामना आता मौनीश विपक्ष भावेश पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकले या शेवटच्या चेंडूवर जेकाप्रभू वेले संघाने. अभिनंदन जेकाप्रभू वेले अँड हार्ड लक परिलवन टेंबिवली. तर ओलिओ आपण टॉस कडे, टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार जेकाप्रभू वेले विपक्ष युग 11 जयपजंग भावले बी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खरे तर दोन दावेदार होते, मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तिसऱ्या क्रमांकावर येऊन जो क्रिकेटमधील सर्वात महत्वाचा क्रमांक आहे, लवलेश पाटील याने चांगली फलंदाजी केली. षटकऱ्याने खरे तर आपल्या संघाला वापसी करून दिली होती, म्हणून लवलेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. करण इलेक्ट्रिक सोलरचे प्रोप्रायटर प्रदीप माली साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. सूर्यकांतजी माली साहेबांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये, आपल्या सुभाषने टॉस केला जाईल. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे. सामना दोन षटकांचा होईल, कारण की वेळेच्या बाबतीत आपण षटकांची कपात केलेली आहे आणि दोन्ही संघांकरता नाणं मात्र जुनं झालेलं आहे. एका बाजूला जर्मन चषक आणि एका बाजूला HCC बोरपाडा. वेहळे संघाचा कॉल आहे. नाणेफेकीकडे आपण वळतोय. HCC बोरपाडा आणि HCC बोरपाडा आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिलात. वेळे संघ, वेळेच्या बाबतीत आम्हाला तुमच्याकडून आता सहकार्य पाहिजे. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. चला त्वरित आपण सामन्याला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय युग 11 जय बजरंग भावाळी बी या संघाला. तर ओलिओ आपण मॅन ऑफ द मॅच कडे, व्हीआयपी डायझोर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल लवलेश पाटील, ज्याने मोके पे छक्का नक्कीच लगावला होता आणि त्या षटकाराने खरं तर जगभर वेले संघाने वापसी केली होती सामन्यामध्ये. लवलेश पाटील आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. तर आपल्यामध्ये शरदजी हुमने उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. खेळाडूला विनंती असेल आपण त्वरित पुढे यायचंय. शरदजी हुमने आपल्यामध्ये उपस्थित आहेत, अगदीच जर्मन क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आपण पाहतोय. आणि आयोजकांच्या वतीने विनंती आहे, सूचना आहे, विनंती वजा सूचना आहे की त्वरित आपण सामन्याला सुरुवात करायची आहे आणि पंच आपण सुद्धा वॉर्न करायचं आहे याची आपण नोंद घ्या. अगदीच अतिरिक्त वेळ खर्च झालेला आहे. 10 मिनिटांचा अवधी आहे एका इनिंग करता.